नमस्कार सुंदरमचा गोवा कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत सुंदरमचा गोवा कार्यक्रमांमधून गोमंतकातील वेगवेगळ्या ऐतिहासिक तसंच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणांची माहिती आपण करून घेत आहोत सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांबरोबरच गोमंतकाच्या सांस्कृतिक जडणघडणीत ज्या विभूतींनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे अशा व्यक्तींचा परिचय देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करून दिला आहे कार्यक्रमाचे तेरा भाग झाले आज या कार्यक्रमाचा चौदावा भाग आजच्या भागामध्ये एका गोमंतकीय महामानवाची ओळख आम्ही करून घेणार आहोत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ते आहेत आचार्य धर्मानंद कोसंबी आता प्रथम आजच्या गटांची आम्ही ओळख करून घेऊया तुम्ही तुमच्या गटाचं नाव सांगा आणि नंतर तुमची ओळख करून द्या माझा गट आणि मी ईश्वरी दिनेश कोरडे अमेया उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी शाखेत शिकत आहे आपण माझं नाव तेजातारी मी अमेया उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी कला शाखेत शिकते माझा दुसरा गट तुमच्या ओळख करून द्या माझ्या गटाचे नाव ब आहे मी माझे नाव भक्ती शेठ आणि मी अमेय उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी कला शाखेत शिकते आपण मी सोनाली नाही माझं बीकॉम पर्यंत शिक्षण झालंय आणि सध्या मी, मी संगणकाचं शिक्षण घेते माझा तिसरा गट आमच्या गटाचं नाव आहे कॉ आणि माझं नाव लक्ष्मी कामत मी नागेशिला राहते माझं बीकॉम पर्यंत शिक्षण झालं आहे आणि सध्या मी कम्प्युटरचं शिक्षण घेतो माझं नाव सविता बिरादर मी अमेव उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी कला शाखे शिकते आजच्या गटांची ओळख झालेली आहे आपण सरळ प्रश्नोत्तरांकडे वळूया मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे प्रश्नोत्तर महत्वाची नाही आहेत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मिळालेली माहिती महत्वाची आहे आता माझा पहिला प्रश्न अ गटासाठी प्रश्न नीट ऐका आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी बौद्ध ज्ञान मिळवण्याचा ध्यासच घेतला होता मोठ्या कष्टाने त्यांनी ते मिळवलं सुद्धा बौद्ध दर्शनशास्त्राचं त्यांनी पुनरुत्थान केलं असं म्हटलं तरी अतिशय या महान गोमंतकीयच्या कार्याची थोडीशी ओळख करून घेऊया माझा पहिला प्रश्न आचार्य धर्मानंद कोसंबी यांचा जन्म कुठे झाला आचार्य धर्मानंद कोसंबी यांचा सा जन्म साकवा इथं प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे आणि या बरोबर उत्तरासाठी तुम्हाला दहा गुण देण्यात येत आहेत आचार्य धर्मानंद कोसंबी यांचा जन्म याच ठिकाणी याच घरात झाला आहे आणि तिथंच बसून आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय माझा दुसरा प्रश्न ब गटासाठी एका सर्वसाधारण सारस्वत कुटुंबामध्ये बौद्ध धर्माचे महान अभ्यासक आचार्य धर्मानंद कोसंबी यांचा जन्म झाला बरोबर या महा मा, महामानवाचं या धर्तीवर आगमन झालं तो शुभ दिवस कोणता अर्थात त्यांचा जन्मदिवस कोणता 9 ऑक्टोबर अठराशे शहात्तर बरोबर आहे ऑक्टोबर एटीन सेव्हन्टी सिक्स नऊ ऑक्टोबर अठराशे शहात्तर रोजी या महामानवाचा जन्म याच ठिकाणी याच खरंच झालाय तुम्हाला दहा गुण देण्यात येत आहेत माझा तिसरा प्रश्न क गटासाठी कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना विद्वत्ता नसताना हातात पैसाडका नसताना सगळ्या सोयांचं पाठबळ नसताना एका विचारांचा ध्यास घेत आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी आपलं घर सोडलं ते वयाच्या कोणत्या वर्षी वयाच्या एकविसाव्या वर्षी नाही प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे तोच प्रश्न तुमच्यासाठी जातोय बरोबर उत्तरासाठी तुम्हाला पाच अतिरिक्त गुण मिळतील वयाच्या कोणत्या वर्षी त्यांनी आपलं घर सोडलं अठराव्या उत्तर चुकलेला आहे तोच प्रश्न तुमच्यासाठी जातोय बरोबर उत्तरासाठी पाच अतिरिक्त वर्षी उत्तर बरोबर तुम्हाला या उत्तरासाठी पाच गुण पाच बोनस गुण मिळालेले आहेत किंवा चोवीसाव्या वर्षी बौद्ध विचारांचा ध्यास घेत बौद्ध दर्शनशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी गोवा सोडला पारंपरिक विचारसरणी विरुद्ध हे एक बंडच होतं माझा पुढचा प्रश्न अ गटासाठी त्यांचं मन बौद्ध धर्माकडे किंवा बौद्ध विचारांकडे आकृष्ट होण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये एक महत्वाचा प्रसंग घडला तो कोणता त्यांचं मन बौद्ध धर्माकडे किंवा बौद्ध विचारांकडे आकृष्ट होण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये एक महत्वाचा प्रसंग घडला तो कोणता तुमची वेळ संपलेली आहे हाच प्रश्न ब गटासाठी जातोय नीट उत्तरासाठी तुम्हाला पाच अतिरिक्त गुण मिळतील सुबोध पत्रिकेत त्यांना बुद्ध विचारांचे दर्शन झाले झाले असेल उत्तर उत्तर बरोबर आहे थोडस तुमचं उत्तर मी दुरुस्त करतोय अठराशे सत्त्याण्णव सालामध्ये म्हणजे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्याच वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकामध्ये त्यांनी भगवान बुद्धांचं चरित्र वाचलं होतं त्या वाचनाचा त्यांच्यावर परिणाम झाला आणि ते बौद्ध विचारांकडे आकृष्ट झाले त्यांच्या आत्मचरित्रामध्ये ते म्हणतात बुद्धाची मूर्ती परत परत मनामध्ये आठवून मी त्यांचं ध्यान करायचो ते चरित्र परत परत, परत वाचणं हे तर चालूच होतं याबरोबर उत्तरासाठी तुम्हाला पाच अतिरिक्त गुण देण्यात येत आहेत पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न नीट ऐका अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी बौद्ध परंपरेचा किंवा बौद्ध शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते घरातून बाहेर पडले बुद्धाचं चरित्र वाचल्यानंतर त्यांनी मनामध्ये ठरवलं की मला माणूस म्हणून जगायचं असेल तर बौद्ध शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि यासाठी त्यांची भ्रमंती सुरू झाली माझा प्रश्न गोव्यातून या शिक्षणासाठी ते कुठे कुठे गेले कोल्हापूर ब्रह्मदेश ते प्रथम कुठे गेले नाही उत्तर चुकलेला आहे हाच प्रश्न तुमच्यासाठी जातोय ते प्रथम कुठे गेले आणि नंतर त्यांचा प्रवास कसा झाला अभ्यासासाठी बौद्ध विचारांच्या अभ्यासासाठी तुम्ही अर्ध उत्तर बरोबर दिलंय ते सुद्धा सेकंदाच्या शेवटच्या क्षणी तुम्हाला गुण मिळणार नाही आहेत गोव्यातून ते प्रथम पुण्याला नंतर काशी कलकत्ता मद्रास आणि श्रीलंका असा होता त्यांचा बौद्ध विचारांसाठीचा प्रवास प्रथम पुण्यामध्ये नंतर काशीमध्ये त्यांनी संस्कृत विषयाचं अध्ययन केलं माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या फेरीतला आजचा शेवटचा प्रश्न आपण मिळवलेल्या विद्वत्तेचा इतरांनाही लाभ व्हावा या उदात्त हेतूनं त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी भारतातच नव्हे तर इतर देशांमध्येही प्रवास केला माझा प्रश्न बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी त्यांनी कोणकोणत्या देशात प्रवास केला लवकर अमेरिका नेपाळ सिलॉन उत्तर ब्रह्मादेश उत्तर बरोबर आहे आणि या बरोबर उत्तरासाठी तुम्हाला दहा गुण मिळतात ब्रह्मदेश नेपाळ अमेरिका रशिया आणि तिनं सांगितलेलं सिलॉन म्हणजे आताची श्रीलंका या देशामध्ये त्यांनी प्रचारासाठी बौद्ध धर्मांच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी प्रवास केला स्वागत आहे मला सांगा आचार्य धर्मानंद कोसंबी यांचं बौद्ध धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा बौद्ध धर्माला त्यांचं नेमकं योगदान काय होतं कोसंबी खूप लहान असताना त्यांना एक छोटस चरित्र मिळतं कोणाचं जशा आता आपण बालबोध गोष्टी असतात त्या पद्धतीचं आणि त्या एका छोट्याशा चरित्राने हा माणूस काही न शिकलेला तिसरी चौथी पर्यंत शिकलेला हा बौद्ध विचारासाठी त्याचा मागावा घेण्यासाठी ते आपल्या तत्वज्ञान आपल्या अंगामध्ये जिरवण्यासाठी आणि त्या जिरवलेल्या तत्वज्ञानापर्यंत लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जगभर फिरतो हा सगळा महान चमत्कार आहे आणि जगामध्ये हा एकमेव माणूस जो तिसरी चौथीपर्यंत शिकलेला आहे अनुवाने पायाने भुकेने जिथं मिळेल जसं लोकांकडे मागून घेऊन कुठेतरी कोणाचं हे करत सगळं जगभर फिरला इतकंच नाही तर अमेरिकेच्या आणि रशियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये न शिकलेला माणूस तिथं प्रोफेसर किथं त्या लोकांना जाऊन शिकवतो हा सगळा विचार जो आहे तो विचार करण्या पलीकडचा आहे त्यांनी कोणकोणती कार्य केली काही सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाली भाषा भारतातून जवळजवळ नेस्त नापूद झाली होती okay. ती भाषा पाली भाषा श्रीलंकेमध्ये जाऊन शिकून घेण्याचं सगळ्यात महत्वाचं काम त्यांनी केलं आणि जे पूर्णपणे बौद्ध वाङ्मय दर्शनशास्त्र आहे ते पाली आणि संस्कृत मध्ये आहे तर ह्या दोन्ही भाषेचा पाली भाषा पाली भाषेचं पुनर्जीवन त्याने केलेलं आहे आणि ते फक्त भारतातच थांबले था था नाहीत मग ती पाली भाषा अमेरिकेमध्ये आणि रशियामध्ये नेण्याचं ने फार मोठं काम अकॅडमिक लेवलवर अकाडमिक लेवल मी अशासाठी म्हणतो की तसं गेलंच नव्हतं काम हे त्याने केलेलं इतकंच नाही तर विशुद्धी मग नावाचा फार मोठा ग्रंथ आहे बुद्धाचा त्याचं संस्करण याच्यामध्ये केलेलं आहे आपल्या अमेरिके विद्यापीठामध्ये त्याने इंग्रजीमध्ये त्याचं संस्करण केलेलं आहे आणि फार मोठी आणि त्याने मग अनेक गोष्टी ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्या संबंधितल्या याच्यामधले आणि त्याच्यानंतरच आयुष्य त्याने लोकसेवा करण्यासाठी घालवलं जसं ते नंतर गांधीच्या आश्रमात येऊन राहिले आणि आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा माणूस फक्त बुद्धिजमचा विचारच करत राहिला नाही तर ते कसं लोकांपर्यंत येईल याचा विचार त्यांनी केला आणि आपल्या मुलाला त्या चोडीचं बनवण्याचं फार मोठं काम या माणसाकडे जातं त्यांचा मुलगा तुम्हाला माहिती आहे दामोदर कोसंबी आज जगातला नाम नामावंत इतिहास तज्ज्ञ ज्याने इतिहासा पुनर्विचार केला पुनर्खन केलं पुनर्मांडणी केलं होतं आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी जगभर नाव कमावलं पण गोव्याच्या बाबतीत त्यांची उपेक्षा झाली असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू ठरून आहे मग गोव्याबद्दलच प्रेम किंवा गोव्याच्या माणसांनी त्यांच्यावर तेवढं प्रेम दाखवलं नाही असं म्हणावं लागेल याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय मला खूप पराकोटीचं दुःख आहे hmm. गोवा म्हणजे आज सगळं जगभर गोव्याचं नाव आहे हो। आणि अशा याच्यामध्ये कि hmm. बौद्ध जगतातच नाही सगळ्या hmm. विद्वानामध्ये यांचं स्थान फार मोठं आहे या hmm. दोघाही माणसांचं hmm. आणि दोघाही माणसांमध्ये गोव्यामध्ये कुठलाही कुठल्याही याच्यामध्ये कुठलंही स्थान नाही hmm. ना हे सगळं मला पेनफुल अतिशय दुःख देणारी घटना आहे आचार्य धर्मानंद कोसंबी hmm. यांची किंवा हे वर्ष त्यांचं एकशे तिसावी जयंती वर्ष आहे त्यानिमित्त आमची त्यांना आदरांजली आचार्य धर्मानंद कोसंबी यांच्याबद्दलच्या या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आम्ही आता दुसऱ्या फेरीला सुरुवात करीत आहोत माझा पहिला प्रश्न गटासाठी श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर त्यान्या बुद्ध दर्शनशास्त्राचं यथार्थ दर्शन झालं तिथे एका बौद्ध विहारामध्ये त्यांचं शिक्षण झालं त्या विहाराचं नाव काय एका बुद्ध विहारामध्ये एका शाळेमध्ये तिथे त्यांचं शिक्षण झालं त्या शाळेचं किंवा विहाराचं नाव काय बुद्धिमान नाही उत्तर चुकलेला आहे तोच प्रश्न तुमच्यासाठी जातोय या श्रीलंकेमधल्या बौद्ध विहाराचं नाव काय जिथं आचार्य धर्मानंद कोसंबी यांचं शिक्षण झालं पाच सेकंद चौधी आहे ही वेळ संपलेले हाच प्रश्न क गटासाठी जातोय आ, उत्तर उत्तर येत आहे उत्तर बरोबर आहे आणि या बरोबर उत्तरासाठी पाच गुण सुमंगलचार्यांचा विहार किंवा आताचं विद्युदय विद्यालय इथे आचार्य धर्मानंद कोसंबी यांचं श्रीलंकेमधलं शिक्षण झालंय माझा पुढचा प्रश्न ब गटासाठी श्रीलंकेमध्ये सिहली लिपीमध्ये बुद्ध दर्शन शास्त्राचं सगळं वाङ्मय अजूनही अभ्यासासाठी उपलब्ध आहे याच वाङ्मयाचा आचार्य धर्मानंदाने अभ्यास केला माझा प्रश्न आहे कोणत्या भाषेमध्ये हे वाङ्मय उपलब्ध आहे कोणत्या भाषेमध्ये हे बौद्ध विचारांचं वाङ्मय उपलब्ध आहे श्रीलंकेमध्ये सिहली ही लिपी आहे कोणत्या भाषेमध्ये संस्कृत तुमचं अर्ध उत्तर बरोबर आहे तुम्हाला पाच गुण याचं अर्ध उत्तर पुढच्या गटाकडं मिळालं तर बरं आहे तुम्हाला हे पाच गुण देण्यात ते येतील संस्कृत आणि पाली भाषेत बरोबर तुम्हालाही पाच गुण आणि तुम्हालाही पाच गुण हे सगळं वाङ्मय पाली आणि संस्कृत भाषेमध्ये उपलब्ध आहे सिंहली लिपी त्यांनी तिथे शिकून घेतली बघा सिंहली लिपी त्यांनी तिथे शिकून घेतली आणि पाली आणि संस्कृत भाषेमधलं हे संस्कृत वाङ्मय आणि पाली वाङ्मय त्यांनी शिकून काढलं माझा पुढचा प्रश्न क गटासाठी बौद्ध विचारासंबंधीची खूप पुस्तकं आचार्यांनी लिहिली महायान पंथाने विपर्यास केलेल्या काही बुद्ध विचारांचं शुद्धीकरण करण्याचं महत्वाचं काम सुद्धा धर्मानंदाने केलं त्याचं एक पुस्तक इंग्रजीमध्ये सुद्धा भाषांतरित झालं आहे या पुस्तकाचं नाव काय आणि ते कोणी भाषांतरित केलंय पुस्तकाचं नाव आहे विसिद्धी मग बरोबर आणि कोणी भाषांतरित केलंय धर्मानंद नाही 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 ना ना तुमची ना। तुमची वेळही संपलेली आहे तुम्हाला या अर्ध्या उत्तरासाठी पाच गुण देण्यात येतात विशुद्ध मग्ग ह्या त्यांच्या ग्रंथाचं इंग्रजीमध्ये भाषांतर झालं आहे अमेरिकेतल्या हॉवर्ड विद्यापीठातले प्राध्यापक हेनरी वारन यांनी या पुस्तकाचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं आहे माझा पुढचा प्रश्न अगटासाठी गटासाठी धर्मानंद कोसंबी यांनी <laughs> बौद्ध धर्माचे अभ्यासक पालीभाषा तज्ज्ञ संस्कृत पंडित अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमावलं एकतीस जुलै एकोणीसशे सात रोजी त्यांची कीर्ती सार्थ ठरवणारा एक महान गणिततज्ञ शास्त्रज्ञ त्यांच्या घरी जन्माला आला त्यांना पुत्र झाला श्री दामोदर धर्मानंद कोसंबी श्री धर्मानंद कोसंबी यांनी देशामध्ये अध्यापनाचं काम केलंय त्याचबरोबर विदेशात दोन विद्यापीठामध्ये त्यांनी गणित विषयासाठीचे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केलंय ती विदेशी विद्यापीठ कोणती हा प्रश्न आहे त्यांच्या मुलाबद्दलचा गणित तज्ज्ञ होते ते तुमची वेळ संपलेले हाच प्रश्न ब गटासाठी जातोय त्यांचे पुत्र दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी कोणकोणत्या विदेशी विद्यापीठात शिकवलंय किंवा ते व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून तिथे गेले होते नाही उत्तर चुकलेला आहे तोच प्रश्न क गटासाठी जातोय नॅशनल कॉलेज आणि कोलकत्ता विद्यापीठ नाही विदेशी विद्यापीठ प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे शिकागो विद्यापीठ आणि चीन विद्यापीठ अशा दोन विद्यापीठामध्ये श्री दामोदर धर्मानंद कोसंबी हे व्हिजिटिंग प्रोफेसर होते माझा पुढचा प्रश्न ब गटासाठी भारतामध्ये फर्ग्युसन कॉलेज बनारस हिंदू युनिव्हर्सिटी अशा वेगवेगळ्या ठिकाणी दामोदर कोसंबी यांनी गणित विषयाचं अध्ययन केलं आहे गणित या विषयामध्ये त्यांनी कित्येक संशोधन पण प्रबंध पण लिहिले आहेत गणितामधल्या एका विषयावरच्या संशोधनाला त्यांनी जगभर मान्यता मिळवली त्यांना सन्मान मिळाला तो विषय कोणता उत्तर बरोबर आहे आणि या बरोबर उत्तरासाठी तुम्हाला दहा गुण देण्यात येत आहेत पाथ जॉमेट्री या विषयावरच्या त्यांच्या संशोधनाला जगभर मान्यता मिळाली आहे आजचा माझा शेवटचा प्रश्न क गटासाठी तयार का बौद्ध धर्माचे अभ्यासक उपासक आचार्य धर्मानंद कोसंबी यांना कोकणी मराठी या भाषां व्यतिरिक्त संस्कृत पाली आणि इंग्रजी या भाषा येत होत्या अजूनही एक विदेशी भाषा त्यांना अवगत होती ती कोणती एक विदेशी भाषा जी मी सांगितलेली नाहीये त्यांनी कोणकोणत्या देशात प्रवास केला हे जर तुम्ही लक्षात आणलं तर ही भाषा लगेच तुमच्या लक्षात येईल तुमची वेळ संपलेली आहे हाच प्रश्न अ गटासाठी जातोय त्यांना कोकणी मराठी या व्यतिरिक्त संस्कृत पाली आणि इंग्रजी या ये भाषा येत होत्या अजून एक विदेशी भाषा त्यांनी अवगत करून घेतली होती ती कोणती नाही उत्तर चुकीचं आहे हाच प्रश्न बगटासाठी जातोय रशियन भाषा उत्तर बरोबर आहे रशियन भाषा सुद्धा त्यांनी चांगल्यापैकी अवगत करून घेतली होती तुम्हाला माहित असेल की रशियामध्ये सुद्धा त्यांनी बौद्ध विचारांच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी दौरा केला होता सुंदर मुचा